पहा विद्यार्थी मित्रांनो, आता चारची कसोटी, आपण दोनची कसोटी पाहिली, तीनची कसोटी पाहिली, आता चारची कसोटी पाहूया. चारची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील दशक व एकक. पहा, दशक एकक कळते आपल्याला, दशक व एकक स्थानच्या या अंकामुळे तयार होणाऱ्या दोन अंकी संख्येला. पहा, जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने निशेष भाग जातो. पहा, एक उदाहरण सांगतो, 128. एक उदाहरण घेऊया आपण. दिलेली संख्या किती आहे? 128. आता या संख्येकडे पाहिल्याबरोबर आपण सांगू शकतो चारने भाग जातो की नाही. चारने निशेष, निशेष म्हणजे काय? शेष काहीच उरत नाही, बाकी शून्य, बाकी काहीच उरत नाही. आता 128 ला चारने भाग जातो की नाही? चारची कसोटी वापरा. चारची कसोटी काय आहे? या संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक आहे? दोन. म्हणा म्हणा, एकक स्थानी कोणता अंक आहे? या अंकामुळे कोणती संख्या तयार झाली? 28. सातने, चारने आता या 28 ला भाग जातो की नाही? किंवा चारच्या पाड्यात 28 आहे का? किंवा चारच्या पटीमध्ये 7 चौक 28 म्हणजेच काय? 128 ला चारने निशेष भाग जातो. सोपी पद्धत. पहा, आता भाग घालून बघूया आपण. चारने निशेष भाग जातो का? पहा, चारचा पाडा एके पण म्हणता येतो का? नाही. म्हणून काय कितीचा भाग दिला? आता पुढचा दोन अंक घेतले, किती झाले? 12. चारचा पाडा 12 आहे पण म्हणा, 4 कम 12 कितीचा भाग बसला? 3चा पाडा. 4 ने 8 ला भागा, 4 2 8 काही उरलं का? नाही. उत्तर किती आलं? 0 32 का? 32. म्हणजे या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. पहा, लक्षात ठेवा, कोणत्याही संख्या, कितीही मोठी संख्या असू द्या, त्या संख्येला 4 ने भाग जातो की नाही तेव्हा चारची कसोटी लक्षात ठेवायची. दशक आणि एकक स्थानचे जे दोन अंक आहेत, ती जी संख्या तयार झाली दोन अंकी, त्या संख्येला 4 ने भाग जातो की नाही, किंवा 4च्या पटीमध्ये आहे की नाही. असेल तर त्या संख्येला पूर्ण भाग जातो, नसेल तर त्या संख्येला पूर्ण भाग जात नाही. पहा, एक इकडे लक्ष द्या, 1631 किती घेतली आपण एक संख्या? आता चारची कसोटी वापरा. 631 ला चारने पूर्ण भाग जातो का? दशक स्थानी कोणता अंक आहे? 3. एकक स्थानी कोणता अंक आहे? 1. तयार झालेली संख्या कोणती? 31. 31 तीन चारच्या पाड्यात किंवा 4ने 31 ला भाग जातो का? बघा, 4 4 5 20 4 6 24 4 7 28 4 8 32 31 आहे, म्हणजे पूर्ण भाग जात नाही. म्हणजे काय? 631 ला 4ने निशेष भाग जात. आता आणखीन एक मोठी संख्या घेऊया. एक संख्या सांग मोठी, बघा, 986,000. तुमच्या मनावर संख्या, 986,920 सांगा बरं. या संख्येला 4ने निशेष भाग जातो का? जातो की नाही? जातो. का बरं? कारण चारची कसोटी काय आहे? आपल्याला चारची कसोटी पाठ झाली. दशक आणि एकक स्थानी अंक कोणते आहेत? दशक स्थानी किती आहे? 2. एकक स्थानी किती आहे? 2. या दशक आणि एकक स्थानामुळे कोणती संख्या तयार झाली? म्हणून 20 ही 4च्या पटीत आहे का? किंवा 4च्या पाड्यात आहे का? 4 5 20 म्हणजेच काय? 986,920 ला 4ने निशेष भाग जातो. भाग घालून बघायचं का? बघूया आपण, 4ने भाग जातो की नाही ते पण पाहूया. 4चा पाडा 9 आहे पण म्हणा, 4 2 किती उरलं? 1. 18 झाले. 4चा पाडा 18 आहे पण म्हणा, 4 चौक 16 किती उरले? 2. 26 झाले. 4चा पाडा 26 आहे पण म्हणा, 4 6 24 किती उरले? 2 उरले. 29 झाले. 4चा पाडा 29 आहे पण म्हणा, 4 7 28 किती उरले? 1 उरलं. 12 झाले. 4चा पाडा 12 आहे पण म्हणा, 4 3 12 काही उरलं का? नाही. आता 0 ला भागा, 4 0 0 किती आलं उत्तर? 246,730. कितीही मोठी संख्या असू द्या, तुम्हाला चारची कसोटी जर पाठ असेल, ही जर समजली की नाही समजली, समजली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला. चल, हा पहा विद्यार्थी मित्रांनो, चारची कसोटी आपण पाहिली. आणखीन एक सोपी ट्रिक सांगू. एखाद्या संख्येच्या, या कोणतीही संख्या दिली असेल, दशक आणि एकक स्थानी जर 0 0 आला असेल तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. डोळे झाकून सांगू शकता. एक उदाहरण सांगा,
तीनशे. किती घेऊया आपण? दशक व एकक स्थानी कोणते अंक आहेत? वो दशक आणि एकक स्थानी शून्य शून्य असेल तर या पूर्ण संख्येला चार ने निशेष भाग जातो. भाग घालून बघूया. चारचा पाडा तीन पण म्हणता येतो का? नाही. म्हणून शून्याचा भाग दिला, पुढचं घेतलं शून्य, तीस झाले. चारचा पाडा तीस पण म्हणा. चार सात अठ्ठावीस. किती उरले? तीस मधले अठ्ठावीस गेले, दोन उरले. किती झाले? वीस झाले. चार पंचे बघा बरं, तिचा भाग बसला पंच्याहत्तरचा. सोपा आहे की नाही? म्हणजे दशक आणि एकक स्थानी जर शून्य शून्य असेल तर चारने भाग जातो की नाही हे आपल्याला डोळे झाकून सांगता येतं.